ज्वारी काढणीसाठी अनेक प्रकारची लोकगीते गात आणि भलरी सारखी लोकगीते गात ज्वारी काढली जायची. वेगवेगळ्या लोकगीतांनी ज्वारी काढणी करणाऱ्यांच्या अंगात उत्साह संचारला जायचा. ज्वारी काढणीनंतर दिवस बुडाल्यानंतर सायंकाळी गोडधोड जेवणाचे अथवा मटणाचे बेत असायचे. नशापानी करणाऱ्यांसाठी दारूची बर्दास्त ठेवली जायची. पण ही लोकगीते आणि संस्कृती काळाच्या ओघात नामशेष होत चालली असून तिची जागा आता डीजेने घेतल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. थंडीचा काळ संपल्यानंतर मकर संक्रांतीपासून सूर्य मकर उत्तरात प्रवेश करतो आणि आपले प्रखर अस्तित्व दाखवायला सुरुवात करतो. उन्हाच्या झळा अंगाची लाही लाही करतात आणि अशा वातावरणात ज्वारी काढणीचे वेध लागतात. भर उन्हात ज्वारीशी लढण्यासाठी कष्टाने रापलेला व्यक्तीच तत्पर असतो. ज्वारी काढणीसाठी उत्साह यावा यासाठी जुन्या काळी भलरी सारखी लोकगीतं गायली जायची. अशा उत्साही वातावरणात ज्वारी काढणीसाठी केलेले श्रम कुठच्या कुठे पळून जायचे. सायंकाळी सर्वांसाठी विशेष मेजवानीचे आयोजन केले जायचे. मटण आणि गोडधोड जेवणाने सर्व तृप्त व्हायचे. पण ही संस्कृती आणि लोकगीते काळाच्या ओघात नाहीशी झाल्याचे चित्र आहे. त्याची जागा आता डीजेने घेतली असून आज अनेक गावांमध्ये डीजेच्या तालावर ठेका धरत ज्वारी काढणी केली जात आहे. एका ठिकाणी डीजे लावून त्यावर कर्णकर्कश आवाजातील गाण्यांवर ज्वारी काढणी केली जाते. यामुळे भलरी सारखी लोकगीते मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नवीन पिढीसाठी ही जुन्या ज्वारी काढणी भलरी या फक्त कथा बनून राहिलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.